नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून सीईटी सेल महाराष्ट्र यांच्याकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. ती कशा संदर्भात होती? ती सीईटी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्या ॲडमिशन्स प्रोसेससाठी जी सीईटी घेण्यात येते महाराष्ट्र सरकारकडून, त्याच्या डेट्स, ॲप्लिकेशन फॉर्म्स कशा पद्धतीनं भरायच्याच्या डेट्स काल डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. त्या पत्राद्वारे तुम्हाला डेट्स, इलिजिबिलिटी, पात्रता काय आहे, कोण अप्लाय करू शकतं, कोणते कोणते रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स लागतात आणि त्याची फी किती आहे, हे सगळं ह्या व्हिडिओद्वारे मी प्राध्यापक अभिजित कत्रे तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न. तर त्या पत्रामध्ये काय दिलेलं होतं? पत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी म्हणजेच 2021 फार्मसी, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटसाठी जी एंट्रान्स एक्झाम घेण्यात येते शासनाकडनं, त्याच्या डेट्स काल दिलेल्या आहेत. डेट्स कशासाठी होत्या? की विद्यार्थ्यांनी त्याचा ऑनलाईन अर्ज भरून निश्चित करण्याच्या ज्या डेट्स होत्या, त्या डेट्स कोणत्या होत्या? तर 8 जून पासून, म्हणजेच काल रात्री 8 जून 2021 पासून ही लिंक सुरू झालेली आहे आणि ती बुधवार दिनांक 7 जुलै 2021 रात्री 11:59 ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून तो कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची ऑनलाईन फीस जी आहे ती 15 तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता, 15 जुलैपर्यंत. अधिक माहितीसाठी तुम्हाला www.mhmahaceet या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. त्यानंतर काय काय रिक्वायरमेंट्स डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मेल ॲड्रेस पाहिजे. व्हॅलिड मेल ॲड्रेस तुम्हाला आजपर्यंत जर तुम्ही ओपन केला नसेल तर तो ओपन करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर अपडेटेड पाहिजे. जो मोबाईल नंबर तुम्ही यूज करणार आहात त्याच्यावरती OTP येणार आहे. आयडेंटी साईज फोटो, लेटेस्ट आयडेंटी साईज फोटो पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर तुमची लागते. त्यानंतर SSC मार्कशीट्स, त्याचे मार्क्स लागतील. HSC डिटेल्स, तुमचा कोणता ग्रुप आहे, कोणत्या ग्रुपसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं भरावी लागते. कास्ट डॉक्युमेंट्स जे अदर कॅटेगरीजमध्ये येतात त्या स्टुडंटसाठी, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी साधारणतः 31 मार्च 2022 असावी आणि आधार कार्ड ॲड्रेस प्रूफसाठी. तर हे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना लागते. त्यानंतर फीज किती आहे? ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी आहे आणि फॉर कॅटेगरी स्टुडंट जे आहेत त्यांच्यासाठी 600 म्हणजे 600 रुपये फी आहे. तर ही जी फीज आहे ती तुम्ही ऑनलाईन मोडनी भरू शकता. फोनपे, गुगल पे, नेट बँकिंग आणि ATM सुद्धा तुम्ही याची फीज पेड करू शकता. त्यासाठी तुम्हाला बॉटमला एक वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला डिटेल्स त्याच्या भरायच्या आहेत आणि हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वेबसाईट कोणती आहे, की ही वेबसाईट जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तिथे तुम्हाला ती अवेलेबल होईल. त्यानंतर तुम्ही ह्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट विंडो डेस्कटॉपवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती अशा पद्धतीने ओपन झालेली असेल. तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे काही ठिकाणी आणि मग नेट कॅफेज ओपन नाही आहेत, काही लोकांकडे सुविधा नाही आहेत. तर माझं असं सजेशन आहे तुम्हाला लोकांना की तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरतीच हा फॉर्म भरायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्क्रीन व्यवस्थित दिसेल आणि तुमचा कोणताही ऑप्शन मिस होणार नाही. व्यवस्थित फॉर्म भरा. आता हा विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन झालेला दिसेल. त्या अगोदर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिसतील. ह्या इन्स्ट्रक्शन दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेल्या आहेत, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये. व्यवस्थित सगळ्या इन्फॉर्मेशन्स वाचा, सगळे पॉईंट्स व्यवस्थित वाचा, तुमच्या पालकांना सोबत घ्या, त्यांना ही सगळी माहिती वाचून दाखवा. सगळ्यात महत्त्वाचं फीज काय आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय, तुमचा कोणता ग्रुप आहे, हे सगळं ह्यामध्ये डिटेल्स व्यवस्थित भरायचं आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्हाला किती फीज पडणार आहे हे ह्यामध्ये दिलेलं आहे. तुमचा मेल ॲड्रेस ॲक्टिव्ह पाहिजे, ओपन पाहिजे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ह्या सगळे खूप व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे.
आणि ज्यावेळेला तुम्ही हा फॉर्म भरत असताना एक नोट त्यांनी दिलेली अशी आहे की एक विद्यार्थी हा एक मोबाईल नंबर आणि एकच मेल ऍड्रेस वापरू शकतो, पुन्हा तो विद्यार्थी त्या मेल ऍड्रेस किंवा त्या मोबाईलवरती हा फॉर्म भरू शकत नाही. या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन झालेलं दिसेल, ह्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल्स भरायच्या आहेत, तुमचं कॅन्डिडेटचं संपूर्ण नाव, तुम्ही 10वी 12वीचं मार्कशीट, सॉरी 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असेल, 12वीचं अजून नसेल आलेलं, तुम्ही डिटेल्स टाकून घ्या, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर सगळे डिटेल्स व्यवस्थित भरा. ॲन्युअल इन्कमसाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर असेल तर तो उत्पन्नाचा दाखला तुमच्या हातामध्ये घ्या आणि त्यानंतर त्याची रेंज सिलेक्ट करा, सगळं व्यवस्थित फिलअप करा, त्यानंतर तुमचा ॲड्रेस डिटेल्स जे आहे ते सगळं व्यवस्थित भरून घ्या. दोन प्रकारचे ॲड्रेस विचारले जातात, परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस, हेही तुम्ही डिटेल्स भरा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती, त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, 10 अंक व्यवस्थित त्यामध्ये एंटर करा. आणि हे 10 अंक टाकत असताना तुम्हा लोकांना खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यात OTP येत राहा, त्यामुळे हा मोबाईल नंबर तुमच्या घरातल्यांचा किंवा तुमचा स्वतःचा टाका, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मेल ॲड्रेस, तुमचा ॲक्टिव्ह मेल ॲड्रेस तो कुठंतरी लिहून घ्या. त्यानंतर पासवर्ड सिलेक्ट करा. आता पासवर्ड सिलेक्ट करताना त्यांनी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या कंडिशन्समध्ये तुमचा पासवर्ड बसवा आणि पासवर्ड भरल्यानंतर तुम्ही हे सगळी माहिती भरल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करा. तर सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती लगेच OTP तुम्ही एंटर केला की तुमचं फर्स्ट स्टेप जी आहे रजिस्ट्रेशनची ती कम्प्लीट होईल. तर ह्या व्हिडिओतून मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकताय. फर्स्ट स्टेप जी आहे ती रजिस्ट्रेशनची आहे आणि त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे आहेत, तुमचा ID साईज फोटो जो आहे, तुमची साईन अपलोड करायची आहे, सगळ्या बाबी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी लवकरात देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तुम्हाला कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर हे हेल्पलाईन नंबर्स आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि ह्यांना विचारू शकता कोणतीही इन्फॉर्मेशन. आय होप माझी इन्फॉर्मेशन तुम्हा सगळ्यांना समजलेली आहे. तुम्हाला जर कोणताही डाऊट आलेला असेल तर यू कॉन्टॅक्ट मी, मेल करू शकताय मला, माझा फोन नंबर आहे, चॅटबॉक्समध्ये मेसेज करा. आणि माझा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.